वीज वितरण कंपनीच्या जाचक वसुली विरोधात अतिरिक्त सुरक्षा ठेव पावत्यांची होळी करत सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीचे आंदोलन करण्यात आले. वाढते वीज बिलांमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता वीज वितरण कंपनीकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेचा भुर्दंड माथी मारण्यात येत असल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आलाय. ग्राहकांकडून 700 रुपयांची अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली वीज वितरण कंपनीकडून अन्याय पद्धतीने वसुली करण्यात येत असल्याचा आरोप देखील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आलाय आणि वसुली तातडीने थांबवण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये आज वितरण कंपनी कार्यालयाविरोधात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या अतिरिक्त सुरक्षा ठेव पावत्यांची होळी करत विरोध दर्शवला आहे. वीज वितरण कंपनीकडून ही वसुली तातडीने थांबवण्यात यावी, अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. कृष्णा नदीला आलेले 2 महापूर आणि कोरोनाच्या 2 लाटा यामध्ये वीज ग्राहक अस्थिर झालेला असताना आणि आत्ताच कुठेतरी स्थिर होत असताना अतिरिक्त सुरक्षा ठेव या नावाखाली महावितरण कंपनीनं सर्व वीज ग्राहकांना पावत्या पाठवलेल्या आहेत. ज्या वीज ग्राहकाचं 720 रुपये बिल येत होतं त्याला 760 रुपयेचं हे सुरक्षा ठेवची पावती पाठवलेली आहे आणि म्हणून ह्या अन्यायी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या पावत्यांची होळी करून ताबडतोब ही वसुली थांबवा अशा पद्धतीची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे आणि ह्या मागणीचा विचार करून ही जर वसुली थांबवली नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करून या राज्यातल्या सरकारला ही वसुली थांबवायला भाग पाडू असा इशारा या सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने या ठिकाणी मी देतो. सांगली जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या वीज ग्राहकांना या महिन्यामध्ये 2 बिलं देण्यात आलेली आहेत. 2 बिलापैकी 1 रेग्युलर बिल आहे आणि 1 अतिरिक्त सुरक्षा अनामत या नावाखाली बेकायदेशीर वसुली करण्याचं काम ह्या वितरण कंपनीच्या मार्फत चालू आहे आणि ह्याला आमच्या ह्या कृती समितीचा पूर्णपणे विरोध आहे आणि आत्ता आम्ही याला या संबंधीचे निवेदन इथल्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत ह्या बिलाची वसुली होता कामा नये आणि कुणीही हे बिलं भरणार नाही असा निर्णय आमच्या कृती समितीच्या वतीनं झालेला आहे. अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे. आता या निवेदनावर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी वर पाठवतो वरच्या ऑफिसला. त्याला आम्ही सांगितलेलं आहे की वरच्या ऑफिसला तुम्ही पाठवा पण निर्णय येईपर्यंत कुणाकडूनही वसुली होता कामा नये किंवा कुणाचंही कनेक्शन कापता कामा नये असं त्यांना सांगितलं आहे आणि जर का तो निर्णय आमच्या बाजूनं आला नाही तर आम्ही याच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये सुद्धा अपील करू किंवा MARC कडे सुद्धा अपील करू अशा पद्धतीचं आत्ता आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. बस. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.